अधिम यंग ग्लॅडिएटर्स महाराष्ट्र, अधिम प्रबोधन पथक प्रस्तुत विधानसभेच्या उंबरठ्यावर. विधानसभेच्या उंबरठ्यावर आदिवासी गावं विकताना पाहाल, आपलेच दलाल शिळ्या तुकड्यासाठी लाळ घोटताना पाहाल, कुठं 500 साठी कधी 200 साठी गोंडा घोळताना पहाल. गेल्या 5 वर्षात तोंडाकडे बघून ज्यानं साधा मुखळाही नव्हता खुलवला, तोच आता हात वर करून दादाबाबा म्हणत मिठी मारताना पहाल. टुमदार बंगल्यात राहणारा आता कुडाच्या घरात शेना मातीनं सारवलेल्या भुईवर पालखत घालून बसलेला पहाल. विकास करणार, विकास होणार, विकास करणार, विकास होणार अशा आरोळ्या येणार. गेल्या 5 वर्षात झाला विकास, गेल्या 5 वर्षात झाला विकास. फक्त यांच्या घराचा, नात्या गोत्यातील पाहुण्यांचा आणि रावळ्यांचा, हुजरेगिरी करणाऱ्या यांच्याच बगल बच्चांचा, पायाजवळही उभा न करणारा, पायाजवळही उभा न करणारा आदिवासींच्या पाया पडताना पहाल. यांच्याच उमऱ्यावर हेलपाटे मारताना झिजलेत आपले जोडे, कामाइत कसे मतदार विसरताना पहाल. प्रस्थापित 2-3 टर्म उपभोगलेले, पेसा 5वी अनुसूचीची अंमलबजावणी, बलात्कारींना शिक्षा आणि DBT रद्दची अपेक्षा आक्रमकपणे मांडताना पहाल. यांनी 5 वर्ष काय मुंग्या खाल्ल्या होत्या? हा प्रश्नच मतदारांच्या नरड्यातच गिरून गेल्याचे पहाल. गावाच्या विकासाची सुविधांची गाजर दाखवताना पहाल. ताबडतोब मंजुरी, सादर केलेल्या प्रस्तावाचे लोण्याचे गोळे दाखविताना पहाल. मागील 5 वर्ष अंतर्धान पावलेले दिव्य रूप, गाड्या घोड्या आणि माल घेऊन प्रकट झालेले पहाल. लोकशाही लोकशाही म्हणत गळे काढतील सगळे. मतदार राजा म्हणत ठोकशाहीही नांदताना पहाल. शाही वागणूक आदिवासींना चांगलं चुंगलं खायला, आणि गाद्या गिरद्यांची राजशाही तोंडात घास आणि मानेत बुक्क्यांचा अनुभवही घेताना पहाल. 19च्या सरकशीत त्याच त्याच कसरती, माकडाच्या वेशातील धूर्त लांडगीही तेच आणि मुत्सद्दी मदारीही तेच. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या झुकलेले आणि रापलेले आदिवासीही तेच. कठपुतलीसारखे नाचताना आणि पुन्हा एकदा गंडताना पहाल. देशीच्या क्वार्टर आणि ब्रॉयलरच्या तुकड्यांचा रबरी पाऊस, फिरायला गाडी आणि पुढारपणाचे हाऊस, आश्वासनांची खैरात वाटतानाही पहाल. नेते स्वयंघोषित पुढारी तुपाशी राहून उपाशीपोटी आदिवासी वनवन फिरताना, आणि गरज संपल्यानंतर आदिवासी मतदार राजा हदबल होत मानसिक गुलामगिरीचा शिकार होताना पहाल. दुसऱ्यांची गरजच कशाला, आपलेच कुराडीचे दांडे आपली बोली लावताना पहाल. हातात चाराने पडतील कदाचित, दमडी वाटताना पहाल. 4 दिवसाची चांदी आणि लाल गांधी मोजताना पहाल. अख्खी पंचवार्षिक यांनाच बिगारी मजुरी शोधताना विकलेला स्वाभिमान तुकड्या तुकड्यांनी नाक्यावर गोळा करताना पहाल. माहीत असूनही बेरोजगार आदिवासी यांच्याच मागं धावणार, यांचीच जय येऊन येणार हेच ऊर फुटेपर्यंत म्हणत बेंबीच्या देठापासून वरडताना पहाल. आपलेच बरबटलेले ओजळीनं त्यांच्या पाणी पिताना पहाल. दिसतंय उघड्या डोळ्यांनी 5 वर्ष गळ्यात त्यांचा पट्टा बांधताना पहाल. हेच गद्दार तरीही माझा भाऊ, माझा दादा, माझा मेवणा, माझा पाहुणा म्हणत भोळा आदिवासी पर्यायच नाही म्हणून त्यालाच मतदान करताना पहाल. आदल्या रात्रीपर्यंत मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत आपली छाती 56 इंच असे. सकाळी मतदान सुरू झाल्यापासून आपलेच आपल्याला
टाचण्या टोचतील आणि हळूहळू आपलीच हवा जाताना पाहाल. नवी पिढी डोळ्यात स्वप्न घेऊन, नवी पिढी डोळ्यात स्वप्न घेऊन आरू देवा कोणाच्या तरी कोंबड्यानं म्हणत वाट उद्याच्या चोवीची बघत पुन्हा एकदा झोपी जाताना पाहाल, पुन्हा एकदा झोपी जाताना पाहाल. धन्यवाद.